अनाधिकृत शाळा सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचा आदेश। राज्यात एकूण 674 अनाधिकृत शाळा, अनाधिकृत शाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांची फसवणूक। राज्यातील विविध विभागात अनाधिकृत शाळा सुरू राहिल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे येत आहेत। या तक्रारींची दखल घेत शिक्षण संचालनालयाने विभागात अनाधिकृत शाळा सुरू राहून पालकांची फसवणूक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी यापुढे तेथील विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांची असणार असल्याचे स्पष्ट केले। अनाधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत। राज्यात मागील काही दिवस बोगस प्रमाणपत्र घेऊन अनाधिकृतपणे शाळा चालवण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते। त्याशिवाय राज्यातील अनेक ठिकाणी अनाधिकृत शाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते। या सगळ्या प्रकरणांची दखल घेत राज्यातील अनाधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले। या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडून पत्रक जारी करण्यात आले। राज्यात 560 प्राथमिक, 114 माध्यमिक अशा एकूण 674 शाळा अनाधिकृतरित्या सुरू आहेत। चालू शैक्षणिक वर्ष संपण्याआधी यावर कारवाई करण्यात यावी अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले। तसेच या अनाधिकृत शाळेवरून कोणतेही न्यायालयीन लोकायुक्त प्रकरण उद्भवल्यास, तसेच विधानसभा विधान परिषदेत याबाबत प्रश्न उद्भवल्यास त्याची ही जबाबदारी विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांची राहील असे त्यांनी स्पष्ट केले।